या आधी देखील मित्रांनो हे प्रश्न परीक्षेला विचारले आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे मित्रांनो 41 नंबरचा, एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो? ऑप्शन आहेत विभागीय आयुक्त, उपायुक्त, गावकरी, जिल्हा परिषद अध्यक्ष। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, विभागीय आयुक्त यांच्याद्वारे एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत जाहीर केली जाते। पुढचा प्रश्न 42 नंबर, ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, महात्मा गांधी यांनी केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 43 नंबर, खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक फळझाडे, फळझाडे यांची कोरडवाहू जमिनीत लागवण केली असता अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते। पुढचा प्रश्न 44 नंबर, खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे? यामध्ये ऑप्शन आहेत युरिया, कंपोस्ट, सल्फेट आणि नायट्रेट। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, कंपोस्ट खत हे नैसर्गिक आहे। पुढचा प्रश्न 45 नंबर, ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढीलपैकी कोणती आहे? ऑप्शन आहेत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तलाठे, स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, ग्रामसेवक। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 46 नंबर, पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करू शकते? ऑप्शन आहेत ज्वारी, मूग, कांदा, भात। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, मूग। पुढचा प्रश्न, गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, मुकुटमुळे फुटणे ही अतिसंवेदनशील अवस्था आहे। पुढचा प्रश्न 48 नंबर, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅश डॅशच्या प्रमाणावरून करतात? ऑप्शन आहेत नायट्रोजन, हायड्रोजन, सोडियम, कॅल्शियम। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सोडियमच्या प्रमाणावरून केले जाते। पुढचा प्रश्न, डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीसाठी कोणती सूत्रे महत्त्वाची आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व। यामध्ये बियाण्यास रायझोबियमची प्रक्रिया, 25 किलो नत्र हेक्टरी आणि पीक संरक्षण या ही सूत्रे महत्त्वाची आहेत। पुढचा प्रश्न, ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? ऑप्शन आहेत केवळ प्रौढ पुरुष, केवळ प्रौढ स्त्रिया, त्यानंतर केवळ ग्रामपंचायत सदस्य आणि ऑप्शन ड, गावातील सर्व प्रौढ मतदार। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, गावातील सर्व प्रौढ मतदार या व्यक्तींनी मिळून ग्रामसभा बनते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 51 नंबर, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कलम 7 1958। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी या संबंधित आहे कलम 7। पुढचा प्रश्न 52 नंबर, यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, तर त्यापैकी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन या संबंधित यशवंत पंचायतराज अभियान आहे।
पुढचा प्रश्न 53 नंबर, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, त्या किती जागा आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, एक द्वितीयांश जागा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, चौपन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3,629 आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतात? ऑप्शन आहेत 11, 13, 9, 7. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, 11 सदस्य निर्वाचित होऊ शकतात. पुढचा प्रश्न 55 नंबर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सध्या कोण आहेत? यामध्ये ऑप्शन नाही, तर त्याचे उत्तर आहे मित्रांनो, गिरीश महाजन हे सध्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. आणि 2013 मित्रांनो, श्री जयंत पाटील हे होते 2013, आणि सध्या गिरीश महाजन हे आहेत. पुढचा प्रश्न 56 नंबर, मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची -- शोध. ऑप्शन आहेत भूमिगत खोडे, सोटमुळे, भूमिगत फळे आणि यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, भूमिगत खोडे आहेत. मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची भूमिगत खोडे आहेत, खोड आहे. पुढचा प्रश्न 57 नंबर, सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे सादर करावा लागतो. पुढचा प्रश्न 58 नंबर, पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, ऑप्शन आहेत जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, दिवाणी न्यायालय, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णय देण्याचे अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हरित क्रांती नावाने ओळखली जाणारी नवीन कृषी धोरण राबवण्यास देशात -- या वर्षापासून सुरुवात झाली. हरित क्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबवण्यास देशात कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली? ऑप्शन आहेत 1961, 1965, 1971, 1977. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, 1965 सुरुवात झाली. पुढचा प्रश्न आहे, इ.स. 1957 नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने चार विधाने दिली आहेत, योग्य विधान ओळखायचे आहेत त्या पुढचे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 61 नंबर, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतीची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक कलम 40 अन्वये. पुढचा प्रश्न 62 नंबर, कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? ऑप्शन आहेत ठिबक, तुषार, उपसा आणि मोकाट पाणी देणे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, ठिबक सिंचन पद्धतीत. पुढचा प्रश्न आहे 63 नंबर, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना किती दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे? ऑप्शन आहेत 360, 100, 200, यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो,
ऑप्शन क्रमांक ब 100 दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे. पुढचा प्रश्न 64 नंबरचा प्रश्न आहे, डांगी ब्रीड हे मूळचे कोणत्या राज्यातील आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड महाराष्ट्र राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न 65 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ ग्रामसभेमार्फत निवड केली जाते. पुढचा प्रश्न आहे, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कमीत कमी 25% बचत होते. पुढचा प्रश्न आहे 67 नंबर, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक लघु सिंचन प्रकल्प यामध्ये समाविष्ट केले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 68 नंबर, मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी -- संवर्धकाची फवारणी करतात. ऑप्शन आहेत NAA 20 PPM, IBA 20 PPM, NAA 100 PPM आणि GA 3 50 PPM. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ NAA 20 PPM या संवर्धकाची फवारणी केली जाते मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे 9 क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक मत्स्य उत्पादनाशी संबंधित 9 क्रांती आहे मत्स्य उत्पादन. पुढचा प्रश्न आहे 70 नंबर, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड 5 ते 17 असते. त्यानंतरचा प्रश्न 71 नंबर, सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे. ऑप्शन आहेत सारे शिकूया पुढे जाऊया, चला शिकूया पुढे जाऊया, चला उठा सारे शिका आणि सारे शिकूया जग जिंकूया. यापैकी सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ सारे शिकूया पुढे जाऊया हे घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे 72 नंबर, पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे फॅट्स प्रमाण जास्त असते. ऑप्शन आहेत जर्सी संकरित गाय, म्हैस, गावटी आणि गिर गाय. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब म्हैसेच्या दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 1 नंबर, समानार्थी शब्द ओळखायचा आहे अनल या शब्दासाठी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब अग्नी. पुढचा प्रश्न, कृतज्ञ या शब्दासाठी विरोधार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याच्यासाठी उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ कृतघ्न. पुढचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. शब्दसमूह दिलेला आहे जे टाळले जाऊ शकत नाही त्यासाठी. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड अपरिहार्य. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, तगाई या शब्दसमूहातून काय स्पष्ट होते ते ओळखायचे आहे. तर यातून स्पष्ट होते मित्रांनो उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक क शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज म्हणजेच तगाई. पुढचा प्रश्न, पाच नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रथम ग्रासे मक्षिका पात या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ
प्रारंभीच अडचण येणे असा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर, नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अंदाज येणे म्हणजेच नाडी सापडणे. पुढचा प्रश्न आहे शामियाना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक उर्दू भाषेतून आलेला शब्द शामियाना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 8 नंबर, चक्रपाणी हा कोणता समास आहे? चक्रपाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, बहुविग्रही समास आहे. पुढचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेतील वर्णाची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन दिले होते 26, 56, 48. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 48. पुढचा प्रश्न 32 नंबर, तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखायचे होते? ऑप्शन दिलते तो मोठ्याने हसला या वाक्यात कर्म नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हसला. हसला हे कर्म आहे. पुढचा प्रश्न 33 नंबर, पती मंत्री गणित हे शब्द डॅश डॅश या प्रकारातील आहेत, कोणत्या प्रकारातील हे शब्द आहेत ते ओळखायचे होते? प्रकार दिले होते तत्सम तद्भव परभाषीय आणि देशी. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तत्सम शब्द आहेत, पती मंत्री गणित हे शब्द तत्सम शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे धुळभेट होणे म्हणजे काय? ऑप्शन होते कुस्ती खेळणे, कुस्ती जिंकणे, कुस्ती हारणे आणि उभ्या उभ्या भेट घेणे. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कुस्ती हारणे म्हणजेच धुळभेट होणे. पुढचा प्रश्न आहे 35 नंबर, कित्येक या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे तो ओळखायचा होता? 4 ऑप्शन समोर होते. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए किती प्लस एक, ऑप्शन क्रमांक ए किती प्लस एक बरोबर कित्येक. पुढचा प्रश्न होता मित्रांनो छत्तीस नंबरचा प्रश्न आहे अनल या शब्दाचा अर्थ कोणता आहे तो ओळखायचा होता? अर्थ दिले होते अग्नी वैश्वानर पावक आणि ऑप्शन डी होता ए बी व सी, तिन्ही अर्थ आहेत. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वैश्वानर. अनल या शब्दाचा अर्थ वैश्वानर असा आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न होता मित्रांनो अनुज या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा होता? अनुज या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अग्रज. विरुद्ध लिंगी शब्द अग्रज आहे. पुढचा प्रश्न आहे 38 नंबर, साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला या वाक्यातील शब्दाची जात ओळखायची होती, अधोरेखित शब्दाची जात. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न 39 नंबर, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश ओळखायचे होते. ऑप्शन दिले होते गुलमोहर, शरदाच्या, मोहक, चांदण्यात. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गुलमोहर. गुलमोहर हे उद्देश आहे. तर पुढचा प्रश्न 40 नंबरचा, तो लिहित आहे या वाक्याचा काळ कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अपूर्ण वर्तमान काळ आहे. तो लिहित आहे अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न 41 नंबर, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते? खरीप रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाणारे महाराष्ट्रातील पीक खालीलपैकी कोणते आहे? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सूर्यफूल. सूर्यफूल हे पीक तिन्ही हंगामात घेतले जाते. पुढचा प्रश्न
42 नंबर, खाली काही पिके व त्यांच्या सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची होती. जोड्या दिल्या होत्या एरंडी एरंडी सह्याद्री अरुणा, त्यानंतर दुसरी होती मोहरी भीमा वरुणा, त्यानंतर कार्ले गिरिजा आणि ऑप्शन डी होता वरीलपैकी सर्व. चुकीची जोडी ओळखायची होती, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व जोड्या चुकीच्या आहेत. पुढचा प्रश्न, त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी डॅश डॅश या जातीची गाय सर्वाधिक दूध देते. सर्वात जास्त दूध देणारी गाय तिची जात कोणती आहे ते ओळखायची होती, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, होल्स्टीन फ्रिजियन या जातीची गाय सर्वात जास्त दूध देते. पुढचा प्रश्न 44 नंबर, खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेय निर्मिती असा बहु उपयोग होतो. खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा म्हणून, त्यानंतर रेशीम किड्यांसाठी खाद्य म्हणून, त्यानंतर लोणचे व मादक पेय निर्मितीसाठी बहु उपयोग होतो ते ओळखायचे होते, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, करवंद या झाडाचा फळझाडाचा. पुढचा प्रश्न 45 नंबर, साका ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते. साका ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते. ऑप्शन होते पायरी हापूस लंगडा नीलम, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, हापूस आंब्यामध्ये सर्वात जास्त समस्या आढळते साकाही. पुढचा प्रश्न 46 नंबर, अन्नधान्य पिके प्लस फळझाडे प्लस वनवृक्ष बरोबर प्रश्नचिन्ह, योग्य ऑप्शन ओळखायचा होता. 46 नंबरचा ऑप्शन दिले होते बहुउद्देशीय वनरोपण, त्यानंतर बहु कृषी उद्यान वनस्पत वन पद्धती, सी होता कृषी वनकुरण पद्धती आणि डी होता वनकुरण पद्धती. अन्नधान्य पिके प्लस फळझाडे प्लस वनवृक्ष, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, बहुउद्देशीय वनरोपण. बहुउद्देशीय वनरोपण ऑप्शन क्रमांक ए बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न 47 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, शेतकऱ्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते. ऑप्शन होते दीर्घ मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, अल्प मुदत कर्ज आणि तारण कर्ज, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, अल्प मुदत कर्ज. शेतकऱ्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरता दिलेले कर्जाचे वर्गीकरण अल्प मुदत कर्जामध्ये होते. पुढचा प्रश्न 48 नंबर, खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती आहे. ऑप्शन होते सुहासिनी कल्याण सोना अनबेशे अनबेशाही आणि देवराज, यापैकी सुधारित जात द्राक्षाची कोणती आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, अनाबेशाही ही सुधारित जात आहे. पुढचा प्रश्न, मृदाविरहित कृषीला खालीलपैकी काय म्हणून संबोधतात. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, हायड्रो ॲग्रीकल्चर असे म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे 50 नंबर, कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन डॅश डॅश साली झाली. तर मित्रांनो कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 1965. पुढचा प्रश्न आहे 51 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, सोडियम हायपोक्लोराइट PP-PPM ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 500.
सोडियम हायड्रोक्लोराइड ॲट द रेट 500 PPM ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते? पुढचा प्रश्न 52 नंबर, महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 10% आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, 15% क्षेत्र आहे. त्यानंतर 53 नंबरचा, सोलर चिल वॅक्सिन कूलर ची निर्मिती कोणी केली आहे? सोलर चिल वॅक्सिन कूलर ची निर्मिती कोणी केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र शेंडे यांनी निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 54 नंबर, तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्याने पाण्याची 10% बचत होते? तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्याची 10% बचत होते? ऑप्शन होते 10-15%, बी होता 15-20%, त्यानंतर 25-30% आणि 28-56%. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, 28-56% बचत होते पाण्याची. पुढचा प्रश्न आहे 55 नंबर, सागाची लागवड करण्याची अधिक प्रसिद्ध पद्धत कोणती आहे? प्रसिद्ध पद्धत विचारलेली आहे सागाची लागवड करण्याची. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, स्टंपचा वापर करून जड्याचा वापर करून सागाची लागवड करण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न 56 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतीची शिफारस कोण करते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कृषी मूल्य आयोग. कृषी मूल्य आयोग शिफारस करते. पुढचा प्रश्न आहे 57 नंबर, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, लघु सिंचन प्रकल्प यामध्ये अंतर्भूत होतात. पुढचा प्रश्न आहे 58 नंबर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या --रोजी अस्तित्वात आल्या? महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कोणत्या वर्षी अस्तित्वात आल्या? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 1 मे 1962 अस्तित्वात आल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 59 नंबर, पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही? ऑप्शन आहेत पंचायत समिती, नगरपंचायत, कटक मंडळ. ऑप्शन डी आहे, या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कटक मंडळ हे स्थानिक संस्था नाही. कटक मंडळ ही स्थानिक संस्था नाही. पुढचा प्रश्न 60 नंबर, ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे गरजेचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 21 वर्ष, किमान 21 वर्ष असणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 61 नंबर, जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 55 ते 60 असतात. पुढचा प्रश्न आहे, बेडूक कोणत्या इंद्रियांमार्फत श्वसन करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, त्वचा. बेडूक त्वचेमार्फत श्वसन करतो. पुढचा प्रश्न 63 नंबरचा प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ॲडिओमीटरचा वापर केला जातो ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे 66 नंबर, कॉलरा पटकी विषमज्वर कावीळ या रोगाचा प्रसार कशामार्फत होतो? ऑप्शन आहेत हवा पाणी जीवाणू विषाणू. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, विषाणूमार्फत कॉलरा विषमज्वर कावीळ या रोगांचा प्रसार होतो. पुढचा प्रश्न आहे 67 नंबर,
सल्फर डायऑक्साईड हा वायू डॅश डॅश असतो. ऑप्शन आहेत पिवळा, काळा, निळा, रंगहीन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पिवळा आहे. सल्फर डायऑक्साईड हा वायू पिवळा असतो. पुढचा प्रश्न आहे 68 नंबर, सजातीय विद्युत भारित टोकांमध्ये डॅश डॅश होते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रतिकर्षण होते सजातीय विद्युतभारित टोकांमध्ये. पुढचा प्रश्न आहे 69, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 746 वॅट म्हणजे एक अश्वशक्ती होय. पुढचा प्रश्न मराठी व्याकरणावर आहे, सगळेच शहाणे कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहेत साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए साधा वर्तमान काळ आहे. सगळेच शहाणे कसे असतील या वाक्यातील काळ साधा वर्तमान काळ आहे. पुढचा प्रश्न 2 नंबरचा, दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे. पर्याय दिले आहेत जीवाची पर्वा न करणे, बुद्धी कमी असणे, उपाशी राहणे आणि शरण येणे. हे चार पर्याय आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी शरण येणे हा अर्थ आहे. दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शरण येणे हा आहे. पुढचा प्रश्न 3 नंबरचा, मधुरा गोड गाणे गाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. मधुरा या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन दिले आहेत द्वितीया, प्रथमा, तृतीया, चतुर्थी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रथमा विभक्ती आहे. मधुरा या शब्दाची विभक्ती प्रथमा आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर, विहंग या शब्दाचा अचूक अर्थ निवडायचा आहे. ऑप्शन आहेत वीज, वाद्य, वहिनी आणि पक्षी. मित्रांनो तुम्हाला प्रश्नाची उत्तरे येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी पक्षी असा अर्थ आहे. विहंग या शब्दाचा अर्थ. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर, मराठी मूळाक्षरांत खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते. स्वतंत्र व्यंजन कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे. ऑप्शन आहेत कर्तरी, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, संकीर्ण प्रयोग. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. तो बैल बांधतो हे कर्तरी प्रयोगातील वाक्य आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर, मराठी भाषेत नामाचे प्रकार किती आहेत. ऑप्शन आहेत 2, 4, 3, 5. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 4 प्रकार आहेत नामाचे. पुढचा प्रश्न 8 नंबर, खालीलपैकी मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता आहे. ऑप्शन दिले आहेत मामेभाऊ, अथान्यायी आणि त्यानंतर सत्यासत्य आणि हरिहर. यापैकी मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मामेभाऊ हा शब्द आहे. पुढचा प्रश्न द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचन विशेषण आहे ते ओळखायचे आहे. ऑप्शन दिले आहेत गणनावाचक, आवृत्तीवाचक, क्रमवाचक आणि ऑप्शन डी म. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आवृत्तीवाचक आहे. द्विगुणित हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, खालीलपैकी ओष्ठ व्यंजन कोणते आहे. ऑप्शन दिले आहेत प, ख, ड, थ.
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ प प हे ओष्ठे व्यंजन आहे. पुढचा प्रश्न 11 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश या ग्रंथात बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत त्यापैकी योग्य उत्तर सांगायचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जातक कथा यांमध्ये बुद्धाच्या पुनर्जन्माचा संग्रह आहे. पुनर्जन्माच्या कथांचा संग्रह आहे जातक कथांमध्ये. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महाभारत. महाभारत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर डॅश डॅश यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हरिहर व बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर डॅश डॅश हे विवेकानंदांचे गुरु होते. विवेकानंदांचे गुरु कोण होते तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते. पुढचा प्रश्न 15 नंबर पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण. पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर झाकीर हुसेन हे पहिले राष्ट्रपती आहेत जे पदावर असताना मृत्यू पावले होते. पुढचा प्रश्न 16 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. चार जोड्या दिल्या आहेत त्यामध्ये उपग्रह स्थानक नावाशेवा खत प्रकल्प थळ वायशेत त्यानंतर कागद कारखाना बल्लारपूर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नागपूर यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए उपग्रह स्थानक नावाशेवा ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी विदर्भामध्ये. पुढचा प्रश्न 18 नंबर ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग खालील दोन शहरांना जोडतो. त्यापैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कोलकाता व अमृतसर या दोन शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न आहे 19 नंबर डॅश डॅशला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी कोणाला म्हणतात. ऑप्शन तुमच्या समोर आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नॉर्वेला म्हणतात. नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. पुढचा प्रश्न 20 नंबर घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कलम 370 नुसार कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न 41 नंबर पायरीला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत ऊस भुईमूग कांदा बाजरी तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऊस या पिकावर मुख्यतः दिसून येते पायरीला ही कीड. पुढचा प्रश्न 42 नंबर ॲझोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा डॅश डॅश आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जीवाणू आहे. पुढचा प्रश्न 43 नंबर HD 4205 म्हणजेच डॅश डॅश तर याचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत
त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सोनालिका आहे. त्यानंतरचा प्रश्न 44 नंबर, बोडो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक म्हणजे डॅश डॅश आहेत. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मोरचूद चुना व पाणी हे बोडो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक आहेत. पुढचा प्रश्न 45 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कमी पावसाच्या प्रदेशातील व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या डॅश डॅश या जातीची शिफारस केली जाते. ऑप्शन तुमच्या समोर दिले आहेत, त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी स्वाती या जातीची शिफारस केली जाते. पुढचा प्रश्न 46 नंबर, मका बटाटा कांदा ए या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता किती होते. मका बटाटा कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता किती होते, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. पुढचा प्रश्न 47 नंबर, तामिळनाडू राज्यातील डॅश डॅश हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तामिळनाडू राज्यातील जिल्हा कोणता आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, मदुराई तिरुनेलवेल्ली वेल्लोर कन्याकुमारी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तिरुनेलवेल्ली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न 48 नंबर, काशी कुवारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कॉलीफ्लॉवर या पिकाची जात आहे. पुढचा प्रश्न 49 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, सनफ्लॉवर कुसुम या तेलबियाच्या पिकाचे वनस्पतिक नाव खालीलपैकी कोणते आहे. सनफ्लॉवर कुसुम या तेलबियाच्या पिकाचे वनस्पतिक नाव खालीलपैकी कोणते आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हेलियंथस एनरा हे वनस्पतिक नाव आहे. पुढचा प्रश्न 50 नंबर, ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम लावून केली जाते वृद्धी. पुढचा प्रश्न 51 नंबर, पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते आहे. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, मित्रांनो उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्युरेट ऑफ पोटॅश. पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश आहे. पुढचा प्रश्न 52 नंबर, सामान्यतः गव्हास पाण्याच्या डॅश डॅश पाळ्या द्याव्या लागतात. सामान्यतः गव्हास पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 2 ते 3 पाळ्या द्याव्या लागतात पाण्याच्या. पुढचा प्रश्न 53 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण जास्त आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हैस. म्हैशीच्या दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त आहे. पुढचा प्रश्न 54 नंबर, दुधाचा महापूर ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली होती. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, 1961 1965 1971 1975. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा.
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 1971 सुरुवात झालेली आहे. दुधाचा महापूर ही योजना भारतात प्रथम 1971 सुरू झाली आहे. पुढचा प्रश्न 55 नंबर, डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते आहे? डाळिंब या पिकाचे जन्मस्थान सांगायचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी इराण हे आहे. डाळिंब या पिकाचे जन्मस्थान इराण. पुढचा प्रश्न 56 नंबर, शेतीधंद्यातील चालू खर्च व कायम खर्च यांच्या एकत्रित खर्चास पुढीलपैकी कोणते नाव आहे? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, उत्तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सीमांत खर्च असे नाव आहे. पुढचा प्रश्न 57 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मौर्य. मौर्य या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले होते. पुढचा प्रश्न 58 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, योग्य उत्तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी PB पाटील समितीने केली होती. पुढचा प्रश्न 59 नंबर, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश एवढी असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असते. पुढचा प्रश्न आहे 60 नंबर, डॅश डॅश हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध डॅश डॅश हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विभागीय आयुक्त. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. पुढचा प्रश्न 61 नंबर, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅश डॅशकडे द्यावा लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी विभागीय आयुक्तांकडे आपला राजीनामा द्यावा लागतो. पुढचा प्रश्न 62 नंबरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण डॅश डॅश समित्यामार्फत चालते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 9 समित्यामार्फत चालते. पुढचा प्रश्न 63 नंबर, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहेत? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. ऑप्शन आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष, ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी विभागीय आयुक्त. पुढचा प्रश्न 64 नंबर, खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही? ऑप्शन आहेत आरोग्य संवर्धन, शिक्षण, ग्रामोद्योग आणि दिवाबत्ती. योग्य उत्तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी शिक्षण.
पुढचा प्रश्न 65 नंबर, मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 27(2) अनुसार सरपंचाची निवड -- मतदान पद्धतीने केली जाते. ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रौढ आणि मूल्याधारित. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, प्रत्यक्ष पद्धतीने. पुढचा प्रश्न 66 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखायचे आहे. ऑप्शन तुमच्यासमोर दिलेले आहेत. ऑप्शन आहेत शांतता व सुरक्षितता, शांती व अहिंसा, शांततेकडून समृद्धीकडे, आणि ऑप्शन डी आहे नको तंटा हवी शांतता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, शांततेकडून समृद्धीकडे हे घोषवाक्य आहे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे, शांततेकडून समृद्धीकडे. पुढचा प्रश्न 67 नंबर, राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कोइंबतूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न 68 नंबर, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम एप्रिल 1999 सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम -- या वर्षापासून देशात राबवला जात होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 1978 ते 1979 हा कार्यक्रम राबवला जात होता. पुढचा प्रश्न 69 नंबर, महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती योजना सुरू केली होती. ऑप्शन समोर आहेत, यापैकी उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना सुरू केली होती. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना सुरू केली होती महाराष्ट्र शासनाने. पुढचा प्रश्न 70 नंबर, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे 71 नंबर, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या -- इतके असते. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या -- इतके असते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 1:2, दोन जागेसाठी एक जागा असते, म्हणजेच 50% आरक्षण असते. पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. ऑप्शन आहेत इमारत कर, यात्रा कर, जकात कर आणि स्थानिक पंचायत कर. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ग्रामीण निधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. ऑप्शन आहेत इमारत कर, यात्रा कर, जकात कर आणि स्थानिक पंचायत कर.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.